अरुंधतीने माझ्यावर ही जबाबदारी टाकली म्हणून मलाही हुरूप आला पुन्हा एकदा क्रिमिनल केस हाती घेण्याचा. आणि बरं झालं ना, कोर्ट कचेऱ्या काही झाल्याच नाहीत, त्यामुळे खरं तर तुमचेच आभार. आणि संजनाचेही. संजनाने आपल्याला सांगितलं की नील आणि सुदर्शन कामत आज मुंबई बाहेर जात आहेत म्हणून आपण एवढी धावपळ करू शकलो. आणखी काही तास जर आपल्याला उशीर झाला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. थँक्यू व्हेरी मच संजना, तुझी टिप अत्यंत वेळेत मिळाली आणि ती अतिशय महत्वाची होती. थँक्यू. ओ येस संजना, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि शेखरराव ते कुठे गेलेत? आई ते आले, त्यांनी जीव तोडून मदत केली आणि कुणाच्याही आभाराची अपेक्षा न ठेवता निघून गेले. वा खरच लाखात एक माणूस आहे. नाही त्यांना बोलवा, सांगा आई कांचननी बोलवलंय, जेवायलाच आहे म्हणा. सांगते मी आई त्यांना. अरुंधती इकडे. अरुंधती तुझा लेख सुखरूप घरी परत आला. देव पाहूला ग, तुझ्या नशिबात काय आहे माहित नाही मला, पण तुझ्या पाठीशी देव आहे हे नक्की. सुखी राहा. हाय, तुम्ही आता जरा आराम करा. बसा ना तुम्ही. सर यश जाबा, तू आवरून घे आणि आराम कर. कशी आहेस? बरी आहेस ना? मी बरी आहे. तू ठीक आहेस ना? आता आलोय ना, होईन मी ठीक. आलोच. तुम्ही बसा सगळे, मी चहा करते. मी येते मदतीला. बास बास, आता रडायचं नाही, तो वर्ष जोवर. गौरी, मला ना असं वाटायला लागलंय की आयुष्यात काहीही शक्य आहे, काही एका क्षणात काहीही बदलू शकत. म्हणजे तू बघ ना, आपण मजा करायला तिथे गेलो होतो आणि काय झालं, एका क्षणी मी त्याला
गौरी, आज जर ते दोघं पकडले गेले नसते ना, तर मला माहित नाही मी किती काळात राहिलो असतो, कसा जगलो असतो. किती गृहित धरतो ना आपण आपलं आयुष्य. डोक्यावर छप्पर असणारच आहे, अंगावर मऊ पांघरून असणारच आहे, खायला चांगलं अन्न मिळणारच आहे. पण एका क्षणात माझे डोळे उघडले की हे असं नसू शकत. पाय जमिनीवर येणं म्हणजे काय ते कळलं मला. त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत सतत आभार मानायचे, ग्रॅटिट्यूड बाळगायचं की ज्या कोणामुळे मला हे मिळालंय त्यांना थँक्यू. गौरी, तू परत अशी कधी भेटशील का अशी भीती वाटायला लागली होती मला. गौरी, तू अमेरिकेला गेली असतीस आणि परत आलीच नसतीस तर असं कसं करेन मी. मी आहे गौरी, तुला अजूनही माझ्या बरोबर आयुष्य घालवायचं. मोर सो, तुला माझ्यापेक्षा चांगला कोणीतरी मिळेल गौरी. मिळेल पण मला नको. चांगली संधी मिळेल, तू बरोबर असेल तर घेईन मी ती संधी. गौरी, तुझ्यासारखी माणसं असतात जगात. हो यश, हेच असं काहीतरी माझ्या बाबतीत घडलं तर तू मला सोडून जाशील का? मी खूप विचार करून तुला कमिट केलंय यश. आता स्वप्न बघितली तर तीही तुझ्या बरोबर आणि डोळ्यात पाणी आलं तर तेही दोघांच्या. गौरी, पण माझ्या नावावर एक खूप मोठा डाग लागलाय आता. तो पुसला जाईल यश. आता असं काम कर की लोक तुझा भूतकाळ विसरतील. पुढे बघूया, आता मागे नको. दॅट्स द ओनली वे टू गो. आणि मी असेन का असा विचार कधीही करू नकोस प्लीज. बाकी काही गृहित धरू नकोस, पण मला गृहित धर. मी आहे. गौरी, माझ्यामुळे तुझी एक संधी गेली ग. दुसरं काहीतरी मिळेल. एक माणूस गेला की तसा दुसरा मिळत नाही. काम दुसरं मिळू शकत. तू परत आलास ह्यापेक्षा जास्त आनंदाचं काहीच नाहीये माझ्यासाठी. मी खूप थकलोय गौरी, खूप थकलोय. आता डोक्यातले सगळे विचार काढून टाक आणि आराम कर. फक्त दाढी कर, हा टोचते. सुलेखा मॅडम, तुम्ही वडी खाऊन बघितली की नाही? साध्याच आहेत, खोबऱ्याच्या, पण आवडतील तुम्हाला. नको नको, खूप खायला घातलंय तुम्ही. आता पुरे मग नितीन रावला चालेल एक. हो हो, म्हणजे काय. नाही नको अप्पा. अहो नितीन राव, मन मारून जगू नये, घ्या. अहो नाही नाही अप्पा, अहो वजन वाढतंय. हो काय नाही, सगळं मनामध्ये असत. घ्या घ्या. हो ना, मला असंच वाटतं. येतो ते, तुम्ही पण घ्या. नको, शुगर आहे ना. सॉरी, मी जरा परत गंभीर विषय काढते. सुदर्शन कामत आणि त्याचा मुलगा यांना शिक्षा होणारच. तो नील असा सहजासहजी सुटता कामा नाही. अर्धी लढाई आपण जिंकलो, पण अजून अर्धी लढाई बाकी आहे आणि ती आपल्याला जिंकायची. आपण यशला घरी आणलं, त्याच्यावर कुठलाही आरोप नाहीये, तो निर्दोष आहे, हे सगळं झालंच. पण गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. आपण नील विरुद्ध मॉलेस्टेशनची केस केलेली आहे पोलिसांकडे, ती आपण पुढे न्यायला हवी. आणि त्यासाठी ईशाला पोलीस स्टेशनला येऊन स्टेटमेंट द्यावं लागेल. मग पुढे काय करायचं ते बघू आपण. बरं ठीक आहे, कधी कुठे जायचंय सांगा, मी जाईन यशा बरोबर. नाही नको. बरं मी येतो, मी येऊ का? नाही, कोणीच नको जायला.
मला नाही जायचंय तिथं परत. म्हणजे म्हणजे काय ईशा? म्हणजे मला ही केस लढायची नाहीये. यश घरी आलाय माझ्यासाठी खूप आहे, बाकी मला यात पडायचं नाही. म्हणजे तुला ही केस लढायची नाही? म्हणजे म्हणजे नाही, मला काही कोणाच्या विरोधात तक्रार करायची नाही. कोणाच्या तरी विरोधात तक्रार नाही करत आहेस ईशा? ज्या मुलांनी तुझ्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला त्याला धडा शिकवणारेस तू? जाऊ दे नाही. तो नालायक की आता हे सगळ्यांना कळलंय, पोलिसांना कळलं, त्याच्या वडिलांनी सगळ्यांना सॉरी म्हटलंय, मग कशाला अजून वाढवायचं आपण ते? एक मिनिट, हे असं अचानक का डोक्यात यायला लागलंय तुझ्या? आई आपल्याला यश घरी यायला हवा होता, तो आला, मग आता आपण ह्याच्यात अजून का वेळ घालवायचा? ईशा काय झालंय? तुला कोणी काही म्हणालंय का? कोणी तुझ्यावर प्रेशर आणताय का? कशाबद्दल? हो, कारण आधी असं काहीच म्हणत नव्हतीस तू. आई मी खूप विचार केला याच्याबद्दल. काय आतापर्यंत त्यांनीच ही केस दडपली होती म्हणून पेपर मध्ये किंवा इकडे तिकडे फार काही येत नव्हतं, तरीही तुझ्याबद्दल आणि यश बद्दल चार ठिकाणी छापून आलंच. आता जर आपण ही केस केली तर परत सगळं बोललं जाईल. त्यात नील बद्दल बोललं जाईलच, पण माझाही पास्ट येणार, मग चर्चा होणार, मी कशी मुलगी वगैरे जज केलं जाणार, परत तुझा आणि बाबांचा डिवोर्स झाला हे येणार, यशच्या अँगर इश्यूज बद्दल येणार. इन शॉर्ट आपल्याबद्दल खूप बोललं जाईल जे मला नकोय. मला कळतच नाही ईशा, तुझा भूतकाळ काही असा चर्चा करण्यासारखा नाहीच आहे. मी जे काही ऐकते त्या तुझ्या वयाच्या सगळ्या मुला मुलींना मित्र मैत्रिणी असतातच. हो, पण कशाला? तुला हे साहिल पर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये का? मला हे कुणाच्याच पर्यंत पोहोचू द्यायचं नाहीये. याबद्दल पेपर मध्ये किंवा न्यूज मध्ये काही आलं तर बाबांना नाही आवडणार. पण आता हे महत्वाचं नाहीये ईशा, आपण अनिरुद्धला समजव. पप्पा कशासाठी? ईशा, ही गोष्ट हलक्यात घेण्यासारखी नाहीये. अशा मुलांना शिक्षा ही व्हायलाच हवी. त्यांना कळायलाच हवं की कुठल्याही मुलीचं शरीर त्यांच्यासारख्या मुलांना सहज उपलब्ध अशी गोष्ट नाहीये. तिच्या इच्छेविरुद्ध, तिच्या मनाविरुद्ध, तिच्या अंगाला हात लावायचा त्यांना काहीही अधिकार नाही. आणि तसं केलं तर अत्यंत कठोर शिक्षा होईल. गंभीर विषय आहे हा, हे कळलं पाहिजे त्याला आणि त्याच्यासारख्या विचार करणाऱ्या सगळ्यांना. पण आई, त्यानं काही फरक पडणार नाहीये, तरी सुद्धा करणारे तसाच विचार करतील. तुझ्यासारख्यांनी माघार घेतली तर करणारे तसाच विचार करणार, कारण त्यांना कोणाचाच धाक नसणार ना. तुला आठवतंय ईशा, अभिच्या साखरपुड्याच्या वेळेला एक मुलगा तुला त्रास देत होता, त्याला आपण सगळ्यांसमोर बोललो आणि सोडून दिलं. तुला खात्री आहे त्यानंतर त्या मुलांनी दुसऱ्या कुठल्या मुलीला त्रास दिला नसेल? मला नाही खात्री वाटत. मला नंतर 10 वेळेला मनात हे येऊन गेलं की आपलं चुकलं, आपण त्याला उगाच सोडून दिलं, त्याच वेळेला पोलिसांकडे द्यायला हवं होतं. आई, माझा पॉइंट एवढाच आहे की परत गाजावाजा होईल आणि परत आपल्या फॅमिलीची बदनामी. मला कळतच नाही आपली बदनामी का होईल ईशा, आपली काहीच चूक नाहीये. बदनामी त्यांची होईल ज्यांनी चूक केली. कर नाही तर डर कशाला? तू त्या दिवशी म्हणत होतीस ना ईशा, आपण कोणावरच विश्वास ठेवायचा नाही का? विश्वास ठेवायचा ना, पण आमच्या विश्वासाचा गैरफायदा घ्यायचा विचारही करू नका असा इशाराही द्यायचा. नाही, तू शांत बसू शकत असशील ईशा, पण माझ्या मुलीवर हात टाकणाऱ्या मुलाला मी नाही सोडून देऊ शकत. ईशा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही सुलेखा ताई, तसं काही नाहीये. मग असा प्रत्येक वेळेला बदनामीचा विचार करून माघार घेत राहिलो तर जगात कुणालाच न्याय मिळणार नाही बाळा. आणि आपली इच्छा असो वा नसो, यात आपलं नाव ओढलं जाणार. तू म्हणतेस ते बरोबर आहे, कदाचित 4 लोक आपल्यावर शिंतोडे उडवणार, पण ते आत्ता महत्वाचं आहे कशा? मला वाटतं आत्ता नीलला धडा शिकवणं हे महत्वाचं. मला सांग, आया लहानपणी मुलांना का शिस्त लावतात? मुलं चुकली तर त्यांना का ओरडतात त्यांनी तशी चूक पुन्हा करू नये म्हणून? मुलं खोटं बोलली आणि त्यांना रागवलंच नाही
तर मुलांना वाटेल असंच वागायचं असतं. तसं नीलला जर आत्ता सोडलं ना तर त्याला वाटेल एवढं गळ्यापर्यंत आलं होतं पण आपण सुटलो, म्हणजे यात काही विशेष चूक नाहीच आहे. हो पण सुलेखाताई, तो काही परत माझ्याशी असा वागणार नाहीये. हो की नाही? आपला त्यांच्याशी काही संबंधच येणार नाही. बाबा काही पुन्हा त्यांच्याकडे नोकरी करणार नाहीये. आणि मला माझ्या आयुष्यातला दुसरा धडा मिळालाय. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाहीये. मग कशाला परत पोलीस कोर्ट कचेऱ्या करायच्या? कारण गुन्हेगाराला पोलिसांच्या हवाली करणं आणि त्याला शिक्षा होईल असं बघणं हे सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. उद्या नीलच्या हातून याही पेक्षा गंभीर गुन्हा व्हायच्या अगोदरच आपण त्याला थांबवायला हवं. ईशा, त्याला सोडून देण्यात काही चहानपणा नाही, हा नेभरटपणा आहे. एक मिनिट, एक मिनिट, तिला सगळे एकदम कॉर्नर करू नका प्लीज. इशू बाळा, वेगळं काही कारण आहे का? नाही बाबा, पण मला ना आता सगळ्यांना त्रास होऊ द्यायचा नाही. ऑलरेडी माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना आणि यशला खूप काही सहन करावं लागलं. बास आता अजून नाही. जितक्या लवकर आपण हा विषय संपवू ना तितक्या लवकर हे प्रेस, न्यूज, पोलीस आणि सगळेच आपला पिछा सोडतील. ईशा, हे बाबा, तुला काय वाटतंय ते मला कळतंय. आणि एक लक्षात घे, सगळे पुरावे आपल्या बाजूनी आहेत, त्यामुळे ही केस काही फार काळ नाही रेंगाळणार. आणि तू एकटीसाठी नाही लढत आहेस, हा तुझा एकटीचा प्रश्न नाही. त्या नीलनी तुझ्यासारख्या अजूनही काही मुलींना त्रास दिला असेल किंवा यापुढे दिल, त्या सगळ्या मुलींसाठी तुला लढायला हवं. ईशा क्रांतिकारक जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात, असं म्हणून कसं चालेल? आज आपल्यावर वेळ आली ना, मग आवाज आपणच उठवायला हवा. आपल्यासारख्यांनी जर माघार घेतली तर परिस्थिती बदलणार कधी आणि कशी? आणि बाळा, तुला वाटतोय ना तसा ह्यातून आपल्याला त्रास होणारच नाही. ती जबाबदारी माझी. ही केस लवकरात लवकर संपेल असं मी बघेन. ईशा, आपण फक्त एका माणसाविरुद्ध नाही वृत्तीविरुद्ध लढतोय हे लक्षात घे. अगं, आणि अशा अनेक लहान मोठ्या लढाया तुला पुढे आयुष्यात लढायच्या आहेत. प्रत्येक वेळेला माघार घेत राहिलीस तर कायम दडपलेलीच राहशील. तुझ्या आईकडे बघ, जिथे जेव्हा बोलणं गरजेचं होतं तेव्हा ती बोलली, म्हणून आज खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभी आहे. तुला मी वचन देत, आपण न्याय मिळेपर्यंत लढू आणि तो नील सुटणार नाही असाच प्रयत्न करू. बरोबर ईशा, नीलनी बरोबर जाळं विणलं होतं पण आता तो त्या जाळ्यात स्वतःच अडकत चाललाय, बघ तू. ईशा, लढाईला सुरुवात केलीस ना, मग आता ती अर्ध्यात नाही सोडायची. आणि आम्हाला तुझ्यामुळे काही त्रास नाही, उलट तू लढतीयेस हे बघून अभिमान वाटेल तुझा. पळपुटेपणा नको करूस. शिवणी, आम्ही आहोत ना, आम्ही सगळे आहोत. यस ईशा, आम्ही सगळे आहोत. ईशा, तू काहीही काळजी करू नकोस. ठीक आहे. नीलनं यानंतर इतर कोणाशी असं वागलं नाही पाहिजे हे मला पटतंय. कारण मी सुटले पण कदाचित दुसरी कोणी सुटू नाही शकणार. मी लकी होते यश तिथे आयत्या वेळी आला, पण कदाचित दुसऱ्या एखादी बरोबर यश सारखं कोणीच नसेल. ओके, तू काळजी करू नकोस ईशा आणि घाबरूही नकोस. तुला काहीही त्रास होणार नाही आणि जर झालाच ना तर तेव्हा बघू काय करायचं ते. पण त्या भीतीने आत्ताच माघार घेणं हे बरोबर नाही. करूया आपण केस. ये बात. बरं, आता आमची इशू लहान राहिलेली नाही आहे. इशू आता एक जबाबदार तरुण मुलगी झाली आहे. फक्त घरातही दिसू दे. काय रे दादा? मग काय तर, आता हिला कोणीतरी सांगा आमच्या सगळ्यांसाठी चहा कर, ताबडतोब जबाबदार तरुण मुलगी, लहान बाळ होईल. काय रे अभि,
आहेस ना, आमच्याशी सारखी भांडत तर असते ती. हे बघा हे बघा, मी बोलले लगेच. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.